Tennis Cricket dot in India's first tennis ball cricket website. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। सामना क्रमांक या ठिकाणी तिसरा आपल्या समोर होतो देवेंद्र जडबे अर्णे बॅकर्स आपलं हार्दिक स्वागत सुलतान खानच्या देखील तुम्ही शुभेच्छा तुमच्या संघाला असतील आणि मैदानाच्या दिशेने आपण जाऊयात। पहिला बिग हिट करण्याचा प्रयत्न अकूट टप्प्याचा चेंडू होता समोरच्या दिशेने डोलवण्याचा प्रयत्न जरूर झाला होता परंतु कॅच पकडण्याची संभावना या ठिकाणी निर्माण झाली होती। कॅच तर झाला नाही परंतु दोन धावा झाल्या म्हणजे एक संधी निर्माण झाली होती। दोन्ही टीम 12 खेळाडू या ठिकाणी उपस्थित असणं गरजेचं आहे नसेल तर पेनल्टीस पात्र असाल। चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय उसळता चेंडू टाकला जातोय कौतुक करावं लागेल या गोलंदाजीचं। एक अनोखी गोलंदाजीची शैली आहे ऍक्शन आहे या गोलंदाजाची। सुमित सुमित जो भाईंदरचा खेळाडू आहे गोलंदाजीसाठी आज मात्र या अंडर 22 सर्वात मोठ्या स्पर्धेमध्ये अर्थातच अंडर 22 विश्वचषक म्हणून आपण जो माहुल गावामध्ये आहे आणि काल मात्र आणि पहिलीच इतिहास अंडर 22 22 वर्षाखालील घडवला जातोय आणि तो माहुल गावामध्ये कोण ह्या इतिहासाचा नक्की साक्षीदार होतोय। टेनिस क्रिकेटने केलेली तर या ठिकाणी पांडुरंग पाटील साहेब आणि सोमा कडू या दोन्ही मान्यवरांचं आगमन होत आहे। चांगला फटका पाहायला मिळाला बॅकफुटला गेले पॉइंटच्या दिशेने एक सुंदर फटका खेळला जातोय दोन धावा पूर्ण केल्या जात आहेत। फरदीन आणि फरदीनच्या बरोबरीने मैदानात जर पाहिलं तर प्रथमेश कोळी तर प्रथमेश ज्या प्रथमेशने गणेशपुरीचा हा प्रथमेश सध्याच्या घडीला जर पाहिलं माझ्या मते मॅन ऑफ द सिरीज नुकतीच गव्हाण गावामध्ये पटकावली आहे आणि नक्कीच किरण मेहर यांचे भाचे देखील आहेत। चांगला फटका या ठिकाणी खेळला गेला स्टेप आउट झाले सुंदर फटका या ठिकाणी लगावला जातोय चार धावांसाठी प्रथमेशच्या बॅटमधून निघाला फटका। पागल केलास पुरीयेरा केलास तुझे नादान मला येरा केलास तुझे नादान लखमणी एक तू पाटलाची रेख चमकी डिंक्याची साडी। तर काल या ठिकाणी इतिहास घडला एकाच मॅच मध्ये दोन शतक या मैदानामध्ये झाली कारण सुरुवातीला जर पाहिलं तर 111 धावा बनवल्या गेल्या होत्या खारदांडा संघाकडून ज्यामध्ये परेशने बनवल्या 75 धावांचा विक्रम केला। कव्हरच्या दिशेने मोठा फटका प्रथमेश कोळीच्या बॅटमधून क्षेत्ररक्षक चेंडूवर आणि प्रथमेश आज जणू काही नशीब घेऊन आलाय की काय दुसरा जेल या ठिकाणी त्याचा सुटतोय आणि तदनंतर जर पाहिलं 9 षटकारांच्या मदतीने परेश सोलंकीने 75 धावांचा विक्रम केला
माझ्या मते याच मैदानात गेल्या वर्षी अरविंद राणाच्या नावावर 75 धावांचा विक्रम आहे. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर काल परेशने केला, दुसऱ्या बाजूला रोहनने देखील 71 धावा या ठिकाणी 21 चेंडूमध्ये केला 7 षटकारांच्या मदतीने. आणि याही संघाने जर पाहिलं तर 100 धावा केल्या, म्हणजे एकाच मॅचमध्ये जर पाहिलं तर 211 धावांचा विक्रम. 10 षटकांमध्ये या ठिकाणी षटकांच्या सामन्यामध्ये दोन्ही बाजूने शतकं लगावली गेली. आणि नक्कीच हा अंडर 22 क्लास दाखवणार आहे. आणि खऱ्या अर्थाने ही स्पर्धा अंडर 22 दृष्टीने किती महत्वाची या ठिकाणी पाहायला मिळते. 100-100 धावा दोन्ही डावामध्ये पाहायला मिळाल्या. पूर्वेश कराडे गोलंदाजीसाठी येतोय. आणखीन एक युवा परंतु जबरदस्त गोलंदाज, ज्याला उमेश 11 खार मधून, ज्याला आपण ज्याची गोलंदाजी बंड्या बॉईज संघामधून देखील पाहायला मिळत असते हा गोलंदाज, त्याचबरोबरीने GI11 विक्रोळी. आणि 2 वर्षापूर्वी जर पाहिलं तर शक्ती चषकातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज शिवडी विधानसभा मतदारसंघातील ठरला होता हा पूर्वेश कराडे. आणि विशेष म्हणजे फरदीन आणि पूर्वेश हे जे खेळाडू आहेत एका संघामधून, दोघेही एकाच परिसरातील आहेत. एक शिरवणेमधून खेळतोय आणि एक जर पाहिलं तर काळा चौकी संघातून खेळतोय. चांगला चेंडू, फ्लाइट दिली होती या चेंडूला, मात्र मिड ऑनच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर फरदीनच्या माध्यमातून केला. हळूवार पद्धतीने चेंडू टोलावला गेला, थोडासा बॅकफुटला आले आणि चेंडूला नक्कीच टोलावलं गेलं ऑनसाईडच्या दिशेने. हळूवार पद्धतीने मनगटाचा वापर केला गेला. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली गेली, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 धावांवर. धावसंख्या जाऊन पोहोचते हवे चेंडू जातो आहे मिडविकेटच्या क्षेत्रात, पुल करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जाऊन पडतोय. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. आणि आणखीन एक जीवदान या ठिकाणी मिळते प्रथमेश कोळीला, जो गणेशपुरी पनवेल तालुक्यातील, तुम्ही जर गणेशपुरी नावाचं हे एक छोटस गाव आहे आणि माझ्या मते या गावाच्या चारी बाजूला असणारं पाणी आणि पाण्याच्या मधोमध असणारं गाव. फुलटॉस पद्धतीचा चेंडू, बी गीट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी फरदीनच्या प्रथमेशच्या बॅट मधून निघाला फटका. चौथ जीवदान प्रथमेश कोळीला. तर विनंती आहे साईनाथ पॅकर्स सांताक्रूज आणि अर्नी साईनाथ बॉईज सांताक्रूज वर्सेस अर्नी पॅकर्स विक्ट्री स्पोर्ट डोंबिवली. दोन्ही संघांच्या संघनायकांनी आपल्या सर्वच्या सर्व खेळाडूंची आयडी प्रूफ घेऊन लगेचच या ठिकाणी दाखल व्हायचंय. अमित कोळी मात्र या सामन्याचा आनंद घेत आहेत. आगामी कालावधीमध्ये राजीव गांधी चषक या ठिकाणी आपण पाहू आणि त्या स्पर्धेमध्ये खूप मोठमोठे विक्रम या ठिकाणी जरूर होताना पाहायला मिळतील. त्या स्पर्धे हॅलो सचिन काटकर देखील या ठिकाणी, एक धडाकेबाज फलंदाज वैष्णवला देखील आम्ही या ठिकाणी पाहतोय. तर पालघरचा देखील संघ या ठिकाणी आलाय. म्हणजे पहा या स्पर्धेसाठी नक्कीच मी अंडर 22 विश्वचषकच म्हणेल टेनिस बॉल मधील, कारण एवढे मोठमोठे खेळाडू या ठिकाणी. चांगला चेंडू पुन्हा एकदा समोरच्या दिशेने टोलावण्याचा, ऑनसाईडच्या दिशेने जातोय. एक धाव पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. प्रथमेश कोळीला मिळालेले 4 जीवदान. धावसंख्या जर पाहिली तर पुढे सरसावली जाते, धावसंख्या 22 धावांवर जाते. षटक क्रमांक 2 सुरू असताना 4 षटकांची लढत. टेनिस एक लाखाचं बक्षीस कोण पटकावणार?
पहिली वहिली महाराष्ट्रातील 1 लाखाची 22 वर्षाखालील क्रीडा स्पर्धा कोण जिंकणार? आज संध्याकाळच्या सत्रात जरूर कळेल, परंतु त्या अगोदर जर पाहिलं, श्री गणेश माहुलगाव अगोदरच फायनलला जाऊन पोहोचलेले आहेत. धावसंख्या जर पाहिली, 2 षटक संपत आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा, अजूनही 2 षटक बाकी आहेत. पाहूया काय होत आहे यानंतरच्या कालावधीमध्ये. ज्या पद्धतीने धावसंख्या सलामीची जोडी नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळते. 4 जीवदानाच्या मदतीने प्रथमेश कोळी मैदानात फलंदाजी करतोय. टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून स्पर्धा लाईव्ह देखील आपण पाहतोय. तर माहुलचा क्रिकेटचा रूल या ठिकाणी, तर नक्कीच नवीन स्लोगन आहे माहुलच्या क्रिकेटसाठी, खेळलास तर टाळी नाहीतर हाय गाली. तर पाहूया या माहुलचा स्लोगन आहे. आणि खऱ्या अर्थाने अभिमानाची गोष्ट माहुलकरांसाठी, ज्यावेळेला मंगेश वैती शारजामध्ये दाखल झाला आणि त्या ठिकाणी धावांचं शतक, तिसऱ्या क्रमांकावर विराजमान होता एजाज कुरेशी उस्मान आणि तिसऱ्या क्रमांकावर माहुलचा मंगेश होता त्या ठिकाणी. आणि नक्कीच मंत्रमुग्ध, संपूर्ण जगाला मोहिनी घातली होती मंगेश वैतीने त्या दिवशी, ज्या दिवशी शारजा गाजवलं. असा हा माहुलगाव कल्पेश माहुलकरचं देखील आम्ही या ठिकाणी नाव घेऊ. हेमंत कोळी सर मात्र अंपायरिंगमध्ये संपूर्ण जग जिंकतायत सध्याच्या घडीला. माहुलगावचे सुपुत्र आहेत सचिन काटकर, खूप चांगला परफॉर्मन्स दाखवतोय सध्याच्या घडीला. त्याचबरोबर आमचे पोलाड सुनील माहुलकर खूप चांगला परफॉर्मन्स दाखवतायत. आणि संपूर्ण आणि अमित देखील, अमितच्या बॅटमधून देखील आम्ही गेल्या वेळेला मोठमोठे फटके या ठिकाणी पाहिले होते. हवे चेंडू जातोय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि आता मात्र कोणतीही चूक होणार नाहीये. 4 जीवदानं मिळाल्यानंतर 5वं जीवदान मिळणार नाहीये. तर जाब्यात मॅचच्या दिशेने पहिली विकेट प्रथमेश कोळीला माघारी परतवलं, मॅन फ्रॉम गणेशपुरी माघारी परततोय. धावसंख्या जर पाहिली तर स्थिरावली असणारी ती 25 धावांवर. कौतुक आणि कालपासून जर पाहिलं तर आयपीएलला सुरुवात झाली आहे. पहिल्याच मॅचपासून रंग भरण्यात आलेत आयपीएलच्या स्पर्धेला. टेनिस क्रिकेटचा हंगाम देखील जबरदस्त फॉर्मात आहे. एसटीसीपीएल सारखी स्पर्धा आपण नुकतीच पार होताना पाहायला मिळाली. 10PL सारखी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. पुढच्या शनिवार रविवार मात्र आपण स्वर्गीय राजीव गांधी स्मृती चषक या ठिकाणी माहुलच्याच मैदानात पाहणार आहोत. डे नाईट स्पर्धा, अशा अनेक स्पर्धा आगामी कालावधीमध्ये, सुप्रीमो स्पर्धा देखील त्यांना पाहायला मिळेल. फुल टॉस पद्धतीचा चेंडू मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये, फरदीन काझी ब्रँडेड फटका पाहायला मिळतोय. बिग 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 सिक्सर. तर प्रतिष्ठान किरण मेहरा आणि कंपनी प्रथमेश कोळीच्या नेतृत्वाखाली हा संघ आपण पाहतोय, जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळतोय. धावसंख्या जर पाहिली तर षटकाराच्या मदतीने पहिल्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार फरदीनला जास्त एनर्जी देऊन गेलाय. 1 लाखाच्या या स्पर्धेमध्ये, गेल्या वर्षी 50,000 आणि यावर्षी 1 लाखाच्या या स्पर्धेमध्ये श्री गणेश माहुल कोळीवाड्यामधील पाहतोय. प्रशांतचा हा चेंडू पुन्हा एकदा भिरकावून दिला जातोय डी मिडॉनच्या दिशेने 4 धावांसाठी. धावसंख्या जर पाहिली तर
35 धावांवर जाताना पाहायला मिळते. तिसरं षटक मार्गस्थ असताना फरदीन काझी रंगात आलाय. आतापर्यंत जर पाहिलं तर एक षटकार एक चौकार त्याच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय. फरदीन 14 धावांवर फलंदाजी करतायत. प्रथमेश माघारी जरूर परतलेत, परंतु प्रथमेशच्या बॅटमधून देखील जर पाहिलं तर चांगली फलंदाजी येताना पाहायला मिळाली. 21 धावांची खेळी प्रथमेश करून माघारी परतलेत आणि आता सामन्याची सूत्र फरदीनने हातात घेतलीत. मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅच मी चांगला चेंडू पाहायला मिळाला होता. स्क्वेअर लेगच्या दिशेने पुल करण्याचा प्रयत्न होतोय. एक धाव पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. दोन धावा. वामन कोळी साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. वामन कोळी साहेब धावसंख्या तिसरं षटक सुरू असताना धावसंख्या जर पाहिली तर 37 होते. एक लाखाची स्पर्धा, ऐतिहासिक स्पर्धा असेल. 22 वर्षाखालील 1 लाखाची स्पर्धा. रिव्हर्सिव्हचा अस्त्र बाहेर काढलं गेलं फरदीनच्या बॅटमधून निघालेला. आणखीन एक फटका रिव्हर्सिव्हचा 4 धावांसाठी. अनिकेत गोलंदाज दाखल होतील. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर झाली होती 41. ऋतांशु पाटील वाशी जोगावचा असणारा ऋतांशु पाटील. आणि या अंडर 22 संघ मात्र चांगली करामत केली आहे. शोधून आलेच खेळाडू प्रत्येकाने वेगवेगळ्या गावांमधून वेगवेगळ्या तालुक्यांमधून. साईड मात्र चांगली गोष्ट आहे क्रिकेटच्या दृष्टीने, कारण 1 लाखाची स्पर्धा आहे. चांगला चेंडू जरूर या ठिकाणी होता. बॅकफुटला जात कव्हरच्या दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न. एक धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली जाते. धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते. शेवटचं षटक सुरू आहे. धावसंख्या जर पाहिली तर झाली होती 43 धावांवर. किती धावांचं लक्ष ठेवलं जात आहे पाहायचंय. अनिकेत चव्हाण जे संघनायक देखील आहेत काळा चौकी संघाचे, न्यू बॉईज काळा चौकी, काळा चौकीला देखील टेनिस बॉल क्रिकेटची खूप मोठी परंपरा आहे. ब्रह्मा बॉईज, एकी 11 फ्रेंड्स असे. चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्याचा यॉर्कर लेनचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न. यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्या, यॉर्क करून घेतला गेला हा चेंडू आणि विकेटचं पतन खेळाडू बाद. चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. ऑप्शनच्या बाहेर पिचिंग केलेला हा चेंडू काहीसा कमी गतीने गुडलेस पॉटवरून चेंडू आतमध्ये आणण्याचा प्रयत्न. फलंदाज जागेवरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता आणि आणखीन खेळाडू धावबाच्या रूपात माघारी परततोय.
स्वप्न आहे तसारी तुझी झोपही येईना स्वप्न आहे तसारी तुझी झोपही येईना जब मॅचच्या दिशेने पुढचे एकदा तिकीट केला परंतु हा प्रयत्न फसतोय अनिकेतच कौतुक करावं लागेल या ओव्हर मध्ये कमबॅक केलं जात आहे फरदीनला माघारी पाठवलं जात आहे विकेट समाधान धावसंख्या जर पाहिली तर चांगली गोलंदाजी शेवटच्या षटकात पाहायला मिळाली 43 धावांवर धावसंख्या थांबवली 44 धावांची आवश्यकता जीवाला तुझे लागलाय मजा जीव तुला राणी करीन जीवाला तुझे या ठिकाणी आगमन होत आहे काल या ठिकाणी अर्धशतक झळकावणारे तब्बल 71 धावांची खेळी करणारे ट्रॉम्बेचे खेळाडू ट्रॉम्बे कोळीवाडेचे खेळाडू रोहन यांचं या ठिकाणी आगमन होत आहे खूप खूप पंकज खोळी आपण देखील या ठिकाणी यायचंय खूप खूप अभिनंदन तुमचं तुम्ही काल खेळ खेळलात यानंतरच्या ज्या मॅच आहेत त्यांनी आयडी चेंज करून चेक करून घ्यायचे शेवटचा कॉल दिला जातोय आपण जर वेळेत या ठिकाणी आपली आयडी घेऊन आले नाहीत तर तुमच्या टीमच्या ओव्हर कमी केल्या जातील याची नोंद घ्यायची आहे पुन्हा एकदा डोंबिवली टीम आणि त्याचबरोबर सांताक्रूझ टीम आपल्या टीमची आयडी घेऊन लगेच आयडी चेक करण्यासाठी या ठिकाणी यायचंय अतुल माडिक आपलं देखील हार्दिक स्वागत असेल करेंगे सबका स्वागत
तर जावेत मॅचच्या दिशेने विजयासाठी धावांचं लक्ष जर समोर ठेवण्यात आलेलं आहे ते 44 चार षटकं आणि 44 धावा 24 चेंडू आणि 44 धावांचं लक्ष असणार आहे. टेनिस क्रिकेट जगतातील मात्र आज स्टार खेळाडू या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. जे उदयन्मुख खेळाडू सध्याच्या घडीला मोठ्या गटात देखील चांगली कामगिरी करतायत असे देखील बरेच खेळाडू आम्हाला या ठिकाणी आढळून येत आहेत. पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्गवर शफीक ज्याने या अगोदरच्या मॅचमध्ये देखील धावाची सुरुवात केली होती. फलंदाजीसाठी जर पाहिलं तर मैदानामध्ये येताना पाहायला मिळत आहेत अनिकेत चव्हाण आणि त्यांच्या बरोबरीने राहुल कहार. चोवीस चेंडू आणि विजयासाठी तर धावांची आवश्यकता जर पाहिली तर बिगिट पहिल्या चेंडूवर रिव्हर्स स्वीपचा लाजवाब फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि चौकार. सागर भरलाय ग वारा काय सुटलाय ग आई माझी दर्या न बसली नाव ग आई एक विरा किनारी लाव आई माझी दर्या न बसली नाव ग आई एक विरा किनारी लाव आई माझी दर्या न बसली पहिल्या चेंडूवर इरादे स्पष्ट केलेले आहेत. आपल्या पुढचा चेंडू जर पाहिला तर थोडेसे शपलवून चेंडू खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रात जातोय. दोन धावा बाईकच्या स्वरूपातील या ठिकाणी दिल्या जातील. धावसंख्येत दोनने भर धावसंख्या 6 धावांवर जाताना पाहायला मिळते. काळा चौकीच्या अनिकेतने देखील खूप चांगला परफॉर्मन्स दाखवला. 44 धावांचं जरूर पाठ परंतु तो करत असताना पहिल्या तीन चेंडूवरच आपले इरादे स्पष्ट केलेत आणि हेच पाहायला मिळणार आहे. नवनवीन टॅलेंट या ठिकाणी पाहायला मिळणार आहे ज्या खेळाडूंना आपण सातत्याने पाहत नाही परंतु त्यांच्यासाठी एक मोठा प्लॅटफॉर्म या माऊल कोळीवाड्यामध्ये तयार करण्यात आलाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा तेच पाहिला. थोडासा शपलवून चेंडू खेळण्याचा प्रयत्न. 22 जे दुसऱ्या चेंडूवर झालं ते चौथ्या चेंडूवर देखील झालं आणि पहिला चेंडूवर चौकार दुसऱ्या चेंडूवर 22 दोन धावा तिसऱ्या चेंडूवर चौकार चौथ्या चेंडूवर पुन्हा एकदा 22 दोन धावा. धावसंख्या 2 ने जर पुढे गेली धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 धावांवर. जावेत मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा ऑप्टमच्या बाहेर चेंडू जाईल. स्वैर चेंडू या ठिकाणी घोषित केला जातोय. व्हाईट बॉल अवंतरच्या रूपात ज्यावेळेला चांगली फटकेबाजी होत असते गोलंदाजाचं देखील स्वतःवरचं नियंत्रण ढळतं तेच या ठिकाणी पाहायला मिळत आहे. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या जर पाहिली तर पुढे गेली धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 धावांवर. 44 धावांचं लक्ष असताना आता मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला. हा चेंडू पॉईंटच्या दिशेने डोलावण्याचा प्रयत्न होतोय. एक धाव पूर्ण केली जाईल तेवढाच चांगला थ्रो या ठिकाणी येतोय आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतं. 14 धावा धाव फलकावर. प्रत्येक चेंडू मात्र या ठिकाणी महत्वपूर्ण असणार आहे. या 22 वर्षाखालील विश्वचषकच आपण थोडक्यात म्हणूयात असा विक्रांत चव्हाण आपलं देखील हार्दिक स्वागत असणार आहे. आज मात्र मोठमोठे खेळाडू परंतु 22 वर्षाखालील असं मी म्हणेल. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ज्यांना पाहतो परंतु 22 वर्षाखालील आणि सर्वांना विनंती असेल प्रत्येकाने आपली प्रॉपर आयडी या ठिकाणी दाखवा. आणि सनी यांचं देखील सनी यांचीच आम्ही वाट पाहत होतो बराच वेळ. सनी आपलं देखील स्वागत असणार आहे. एकदा पूर्ण केली जाते कारण माहुल गाव म्हटलं तर क्रिकेट प्रेम प्रचंड या ठिकाणी पाहायला मिळतं आणि असे क्रिकेट प्रेम असणारे आमचे सर्व मित्र परिवार या ठिकाणी एक वेगळं वातावरण पाहायला मिळतं या माहुल गावामध्ये. क्रिकेट प्रेमी प्रचंड क्रिकेट प्रेमी आणि आज मात्र
आणि गावातली आज यात्रा देखील असणार आहे, त्याच्यामुळे प्रत्येक जण आनंदाचं वातावरण असणार आहे. गावातील मरवाईची यात्रा देखील आज या ठिकाणी पाहायला मिळते, त्यामुळे आमच्या गावातील प्रत्येक जण लगबग असणार आहे. परंतु जसा वेळ प्रत्येकाला मिळेल मैदानामध्ये मॅचचा आस्वाद घेण्यासाठी येणार आणि संध्याकाळी मैदान भरून जाणार आहे, कारण माहुलचा संघ फायनलमध्ये आहे. पहिली वहिली सर्वात मोठी पारितोषिकाची स्पर्धा आणि माहुलचा संघ त्याच्यामध्ये अंतिम फेरीत दाखल झाला आहे. जेवढी गर्दी मंगेश वैतीसाठी होते, जेवढी गर्दी कल्पेश माहुलकरसाठी होते, जेवढी गर्दी या ठिकाणी आपण सचिन काटकरसाठी होताना पाहायला मिळते, तशीच गर्दी सुरुवातीच्या काळात हरेशसाठी व्हायची, हेमंत कोळीसाठी व्हायची आणि आता मात्र या 22 वर्षाखालील खेळाडूंसाठी देखील तेवढीच माहुलकर गर्दी संध्याकाळच्या सत्रात या ठिकाणी करतील. त्यामुळे मॅचच्या दिशेने पहिल्या षटकाचा समाप्ती, दुसऱ्या षटकात मयूर वाघमारे येतात गोलंदाजीवर, धावसंख्या 15 झाली आहे. टॉस साठी आयडीचे एक झाले असेल तर टॉस साठी यायचंय. ओ चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय, अशाच प्रकारची गोलंदाजी या अगोदरच्या मॅच मध्ये देखील मयूर वाघमारेने केली. 2 धावा या ठिकाणी घोषित केल्या जात आहेत. धावा रोखणं कुठेतरी गरजेचं आहे शिरवणे प्रतिष्ठान संघाला, आणि या धावा जर अशाच येत राहिल्या तर सामन्यावर काळा चौकी पकड मिळू शकते. ज्या पद्धतीने अनिकेत फलंदाजी करत आहेत आणि आता स्ट्राईकवर आलेले राहुल कहार, या राहुलकडे देखील खूप मोठी क्षमता आहे. आम्ही गतवर्षी याच राहुलला गणेश गल्लीच्या स्पर्धेमध्ये व्यावसायिक स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा उत्कृष्ट फलंदाजाचा मान मिळवताना पाहायला मिळाला होता. तो राहुल कहार जीआय इलेव्हनसाठी देखील मागील संपूर्ण हंगाम ज्या राहुल कहारने गाजवला आणि बंद ग्राउंडच्या क्रिकेटमधील एक माहिर खेळाडू म्हणून संपूर्ण दक्षिण मुंबईत असणारा त्याचा दबदबा पाहूया आज या माहुलच्या मैदानामध्ये राहुल कहार काय करतोय. 17 धावांवर धावफलक स्थिरावलेला आहे. बिग हिट केला जातोय, मोठा फटका लगावला जातोय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, रेंज मात्र लांबचा सिलेक्ट झाला आणि तो करण्याच्या प्रयत्नात या ठिकाणी खेळाडू बाद, राहुल कहारला माघारी परतावं लागतंय. पाखाचे महिन्याला आई तुझी दत्रा भरते कारल्याला, सीता पाखाचे महिन्याला आई तुझी दत्रा भरते कारल्याला. देवलाचे कळसाला भगवा झेंडार, देवलाचे कळसाला. तर नाणेफेकीचा गोल कोणाच्या हस्ते केला जाईल? कालचा अर्धशतक वीर रोहनच्या शुभ हस्ते केला जाईल. तर रोहनशी देखील आम्ही वार्तालाप करणार आहोत, कालच्या त्याच्या खेळीविषयी त्याच्याकडे देखील जरूर जाणार आहोत. आणि खरोखर कौतुक करावं लागेल या आयोजनाचं, काल ज्याने अर्धशतक केलं त्याला मान दिला जातोय अर्धशतक या ठिकाणी नाणेफेक करण्याचा. खूप खूप शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. चांगलं क्रिकेट खेळा, प्रामाणिकपणे क्रिकेट खेळा मैदानाच्या आतमध्ये, आणि या अंडर 22 क्रिकेटला पुढे घेऊन जायचं असेल तर तुम्हाला सर्वांना टीमला आज चांगलं क्रिकेट खेळावं लागेल, त्यासाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा असतील. चेंडूवर येत आहेत अतिशय चपलतेने, चेंडूची फेक क्या बात है, अप्रतिम चेंडूची फेक पहा, म्हणजे लॉंग ऑन वरून डायरेक्ट यष्टी रक्षकापर्यंत चेंडूची फेक करण्यात आली, ही खासियत आहे. म्हणून सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून देखील फरतेन काझीकडे पाहिलं जातं. चांगला थ्रो पाहायला मिळाला, धावसंख्येला लगाम घालण्यात यशस्वी झाले. त्यामध्ये मयूर वाघमारे, चिन्मय कदम आणि त्याचबरोबर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अनिकेत. साईनाथ बॉईज टॉस जिंकलायत, काय निर्णय लवकरात लवकर घ्या. चांगला चेंडू या ठिकाणी गुडले स्पॉट वरून चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न होता, बॅटची कडा घेतली घेते जाते, पाठीमागे घोषांकित क्षेत्रात चेंडू जातोय. 2 धावा या ठिकाणी मिळतील. आणि सर्व संघांना माझी पुन्हा एकदा विनंती असेल, ज्या वेळेला आपण टॉस करतो त्यावेळेला निर्णय देखील घ्यायचा आहे त्याच वेळेला, कारण 1 लाखाची स्पर्धा आहे. क्रिकेटमध्ये जर सुधारणा आणायची असेल तर या गोष्टींची काळजी आपण घेणं गरजेचं आहे. धावसंख्या 2 पुढे गेली 20 धावांवर. क्षेत्ररक्षण घेतलंय साईनाथ बैज या संघाने, खोतवाडी सांताक्रूज.
आणि सलामीची जोडी विक्टरी अर्नी पॅकर्स विक्टरी संघ चांगला चेंडू पुन्हा एकदा मयूरच्या माध्यमातून एकदा पूर्ण केली जाईल. अतिशय चपळाईने त्या ठिकाणी येतोय पुन्हा एकदा हा खेळाडू. पुढचा चेंडू फुल टॉस, दिशा दिली मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये, पुल केला जातोय, एकदा पूर्ण केला जाईल आणि या नक्कीच फुल टॉस पदच्या चेंडूवर धावसंख्या जर पाहिली तर हा चेंडू नक्कीच फुल टॉस होता. दिशा दिली मिड विकेटच्या क्षेत्रात, एक धाव त्या ठिकाणी मिळेल. धावसंख्या जर पाहिली तर 22 धावांवर चांगलं षटक म्हणावं लागेल मागील षटकाच्या तुलनेमध्ये. विजयासाठी 44 धावांची आवश्यकता, दोन षटकात 22 झालेले आहेत, दोन षटकामध्ये अजूनही 22 धावांची आवश्यकता आहे. अर्ध काम झालंय, अर्ध्या ओव्हर झाल्यात, अर्ध काम बाकी आणि अर्ध्या ओव्हर देखील बाकी आहेत. 12 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. या क्रीडा स्पर्धेसाठी ज्यांचं ज्यांचं मोलाचं योगदान आहे त्यामध्ये महादेवजी शिकवण साहेब नगरसेवक, त्याचबरोबर आशित चव्हाण, रमेश कोळी, स्वामी विश्वकर्मा, अरुण पाटील, चंद्रप्रकाश कोळी, विजय नारायण कोळी, विशाल गावंड, वामन लक्ष्मण कोळी, कमलाकर अडसूळ, कमलाकर कोळी, मंगेश वैती, सुशील वैती, असे असंख्य नक्कीच आमचे पाठीराखे आहेत. अतुल अडसूळ, त्याचबरोबर युगा डिजिटल फोटो स्टुडिओ, या सर्वांचे देखील हार्दिक आभार. आणि आमची संपूर्ण टीम जी श्री गणेशची, ती जी या क्रीडा स्पर्धेला आयोजनासाठी नक्कीच प्रयत्न करते. तर पाहूयात आता 12 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. हर्षल मडवीला गोलंदाजीसाठी आणला गेलाय. सारसोळेचा नवीनबाईच्या वरड संघात देखील याला खेळताना पाहिला मिळतात. 6 चेंडू 6 विकेट घेण्याचा विक्रम देखील. पहिल्या चेंडूवर स्वागत केलं जात आहे आणि केतकडून हर्षल मडवीचं एक अप्रतिम फटका या ठिकाणी आपल्या अनोख्या ढंगात, अनोख्या शैलीमध्ये, खासियत मध्ये, अंदाजामध्ये षटकार. टॉस पद्धतीचा चेंडू, बॅटची कडा घेतली जाते, शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने चेंडू अडवला जातोय, चेंडू अतिशय चपळतेने. तर प्रत्येक जो चेंडू कमी धावांचा असेल तो महत्वाचा असणार आहे या ठिकाणी संघासाठी, शिरवणे संघासाठी. हर्षल मडवी काय करामत करतोय पाहायचंय. सारसोळी संघाचा हा खेळाडू, वरद लॉजिस्टिक, नवी मुंबई वरद इलेव्हन, नवी मुंबई संघातून देखील खेळताना पाहायला मिळतोय. स्ट्राईकवर फलंदाजीसाठी जर पाहिलं तर चिन्मय कदम, फुलटॉस पद्धतीचा चेंडू समोरच्या दिशेने, गॅपमध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. अतिशय चपळाईने क्षेत्ररक्षक येत आहेत, एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. फुलटॉस चेंडू होता, हा चेंडू समोरच्या दिशेने प्लेस केला गेला आणि लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू अडवला जाईल. प्रेक्षक जे सिमरच्या आतमध्ये बाहेर जायचं आहे, पुन्हा एकदा व्ही गेट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला. अनिकेत चव्हाण ऑन फायर षटकार. मांडव लग्नाचा खातीला मोर्चे धारण को चंदनी पाटावरी बस. साईनाथ बॉईज थोडस पाठीमागे वा, धावसंख्येने उचल घेतली आहे. अनिकेचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर काहीसा उसळी घेणारा प्रभावित जरूर अनिकेत झाले. डेलिबरेट हेमंत सर.
पंचांचा निर्णय अंतिम असेल, पंचांच्या निर्णयाची कोणी हुज्जत घालायची नाहीये. तर सातत्याने संपूर्ण महाराष्ट्रातील मोठमोठ्या स्पर्धा नक्कीच पंचांची कामगिरी करताना आपण त्यांना पाहतो. सर्वांना विनंती आहे, आपण चांगला चेंडू होता, का चेंडू कवरच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न झाला. एक धाव पुढे, धावसंख्या पुढे जाते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 37. सहा चेंडू आणि सात धावांची आवश्यकता. तर आज मात्र U22 चे मोठमोठे खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. विश्वनाथ जाधव ज्याने काल STCPL गाजवली, अय्युब सारखा खेळाडू या ठिकाणी दाखल होतोय. जबेत मॅचच्या दिशेने सामना रंगतदार ठरतोय. सहा चेंडू आणि सात, कल्पेश माहुलकर उर्फ कडक यांचं देखील आगमन होतंय. या माहुलगावची शान म्हणून देखील ज्यांना ओळखलं जातं, कारण खऱ्या अर्थाने या माहुलगावचा एक अष्टपैलू खेळाडू म्हणून संपूर्ण मुंबईमध्ये त्यांची असणारी ओळख. कल्पेशजी, आपलं हार्दिकचं स्वागत. सहा चेंडू आणि सात धावा. शिरवणी प्रतिष्ठानला जर हा सामना वाचवायचा असेल तर या ठिकाणी चांगली गोलंदाजी करावी लागेल जर जिंकायचा असेल हा सामना. दुसऱ्या बाजूला तर काळा चौकी संघाला धावा बनवायला लागेल. अनिकेत ज्या पद्धतीने फॉर्मात फलंदाजी करतायत, कौतुक करावं लागेल त्यांचं. चांगला फटका, हेलिकॉप्टर पद्धतीचा खेळण्याचा प्रयत्न होतो. लॉंगॉनच्या दिशेने चेंडू जाईल, एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, हो यस, प्रयत्न पूर्ण केला जातोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चिन्मय कदम आणि अनिकेत चव्हाणच्या माध्यमातून काळा चौकी संघ या ठिकाणी विजयाच्या दिशेने वाटचाल. पाच चेंडू आणि पाच धावांची आवश्यकता कंपल्सरी असणार आहेत. शिरवणे प्रतिष्ठान, शिरवणे नवी मुंबई वर्सेस न्यू बॉईज काळा चौकी यांच्यात सुरू असणारा श्री गणेश चषक, पहिली महाराष्ट्रातील टेनिस बॉल क्रिकेटची 1,00,000 रुपये पारितोषिकाची स्पर्धा. माहुल कोळीवाड्यामध्ये आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक 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 असं स्वागत. गोलंदाजी मार्गवर जर पाहिलं तर फरदीन रिव्हर्स स्वीपचा फटकाटा या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत जातोय. चांगला प्रयत्न या ठिकाणी केला गेला, एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना जर काय झालं या ठिकाणी, धाव बाद होत आहेत अनिकेत. चार चेंडू आणि चार धावांची आवश्यकता. आणि आगामी कालावधीमध्ये यशवंत केनी, किरण इलेवन यांच्या माध्यमातून ट्रॉम्बे कोळीवाडा या ठिकाणी देखील स्पर्धा असणार आहे. 30 एप्रिल आणि 1 मे रोजी प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 25,000 रुपये, प्रवेश फी 5,500 रुपये, आगाऊ तुम्हाला 3,000 रुपये भरावे लागतील. प्रथम येणाऱ्या 16 संघांना प्रवेश दिला जाईल. चेंबूर परिसरातील 8 संघ आणि खुल्या गाठातील 8 संघ असे असतील. 5 षटकांचा सामना असेल आणि 30 मिनिटे अगोदर आपण उभं राहणं गरजेचं आहे. तर अनिकेत माघारी परत, परंतु त्या अगोदर अनिकेतने 14 चेंडूत 31 धावा बनवल्यात, क्या बात आहे. 4 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. श्रेयस कदम नवीन फलंदाज मैदानात, श्रेयस कदम आणि चिन्मय कदम. चिन्मय कदम, श्रेयस कदम,
बांद्र्याचे दोन फलंदाज माझ्या मते अलीकडच्या कालावधीमध्ये बऱ्याचशा स्पर्धा गेल्या वर्षी झाल्या अंडर 22 अंडर 23, त्यामुळे बराचसा अंदाज सगळ्यांना जमलाय. प्रत्येकाने संघ बरोबर बनवलेत. फुलटॉस पद्धतीचा चेंडू, मोठा प्रहार या ठिकाणी केला गेला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी काळा चौकीचा न्यू बॉईज या संघा ठिकाणी विजयी होतोय.